ब्रह्मपुरी तालुक्यातील मुरपार येथील अंगणवाडीमध्ये आहार करण्यासाठी सेट नव्हता. त्यावर मी 2018 व्हिडिओ बनवला होता व महाराष्ट्र अनर्डवर टाकला होता. त्यानंतर CDPO धुमाळ सर यांना व्हिडिओ दाखवण्यात आला होता. वैयक्तिक भेट घेऊन या संदर्भात चर्चा करण्यात आली होती. आहार करण्यासाठी शेडची मागणी केली होती. त्यानंतर 2023-24 नवीन अंगणवाडी इमारतबरोबर आहार शेडची सुद्धा निर्मिती करण्यात आली. कुठं करताय तुम्ही? शाळेमध्ये कोटाई मी बनवत होतो. पडलेला घर होता तिथं बनवत होतो. ह्या वर्षी मी घरूनच बनवत आहे. उन्हाळ्याची मी बाहेर बनवली. बरं, आता पाऊस असल्यामुळे गंदी जागा असल्यामुळे मी घरून बनवत आहे. तक्रार वगैरे दिली होती का शासनाकडे? हो, दिली होती गेल्या वर्षीपासूनच. अजूनपर्यंत मंजूर नाही झाली म्हणतात? नाही, मंजूर नाही झाली. मग तुम्हाला काय त्रास होते? स्वयंपाक तुम्ही घरी बनवतात, मला त्रास काय होते? मग मला त्रास आता म्हणजे कार्यकर्त्या बी मीटिंगला बी गेल्यात नाही का, आता मुलाची त्रास आहे ना. मला मुलं कोणाकडे भटकत राहतात, मग गावातले लोक मला ओरडतात ना. मुलं घरी ठेवून अंगणवाडी ठेवून कसे बाजारात. खिचडी रूम शिजवण्यास नसल्यामुळे आम्ही म्हणजे घरून शिजवून आणत होते. आणि आता नवीन इमारत झाल्यामुळे त्याचं सर्व सेट वगैरे तयार झाला आणि शिजवण्याची व्यवस्था केली आहे. आपल्याला चांदे साहेब आले, त्याच्यामुळे आमची माहिती घेतला. तर आम्हाला माहिती विचारले त्यांना, तर आम्हाला खिचडी रूम नाही आहे म्हणून आम्ही सांगितलं. आम्ही घरूनच बनवतो म्हणून सांगितलं आम्ही. तर चांदे साहेबांनी आमची खिचडी रूमसाठी तयार करावे म्हणून तिकडं माहिती कळवली. त्याच्यामुळे आता आपल्याला खिचडी रूमही झाली आहे आणि नवीन बिल्डिंगही झाली आहे. पर आम्ही त्याच्यामुळे उद्घाटन नाही केला म्हणून त्याच्यामुळे आम्ही तयार घरूनच बनवत आहोत.